आता अभिमानाने बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल. शिक्षणा अधिकारी किरण लोहार ठोंगा युनिव्हर्सिटीला ठेंगा दाखवून डॉक्टरेट पदवी मिळवल्याची माहिती समोर आली आहे. कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा या विद्यापीठाकडून मानद PhD पदवी लोहारने घेतली. त्याला PhD दिल्यानंतर शिक्षक संघटना नेत्यांनी शहरभर मोठे डिजिटल होर्डिंग लावले होते. या निमित्ताने मोठा कार्यक्रम घेण्यात आला. कळंबा रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवणाचाही कार्यक्रम पार पडला. ही पदवी खोटी असल्याचा संशय आल्याने काहींनी आक्षेप घेत पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पण ज्यांच्याकडून ही पदवी देण्यात आली ती संस्थाच मुळात बोगस असल्याचं शिक्षण संचालकांच्या चौकशीत उघड झालं. टोंगा देशानेही त्यांच्याकडे अशा नावाचे कोणतेही विद्यापीठ नसल्याचं स्पष्टीकरण दिले. तरी देखील लोहार याच्यावर शासनाने काहीही कारवाई केली नाही. माध्यमिक शिक्षणाधिकारी असताना लोहारने मागील तारखेची कागदपत्रे दाखवून अनेकांना वैयक्तिक मान्यता दिल्या. यासाठी 10 ते 25 लाख रुपयाचे शिक्षकांमधून बोललं जात आहे. यातील काही जणांनी शेती विकून कर्ज काढून हे पैसे दिल्याचे समजते. कोल्हापुरातील एका हायस्कूलमधील त्याचा शिक्षक एजंटगिरी करत होता. त्याच्या मार्फतच कामे केली जायची अशी शिक्षण वर्तुळात चर्चा आहे. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाने रजा मंजुरी, वरिष्ठ निवड श्रेणी, बदली प्रस्ताव, वैद्यकीय बिले, प्रतिपूर्ती, वैयक्तिक मान्यता अशा अनेक प्रकरणांच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केल्या. 11 तक्रारीची पुराव्यांसह कागदपत्रे जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर केली. एका शिक्षकाकडे 3 लाख रुपयांची लाच मागितल्याने 2018 लोहारला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा ठराव झाला होता. प्रशासनाने समिती नेमूनही त्या ठरावाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. संघटनेने शिक्षक सचिव संचालक यांच्याकडे पाठपुरावा केला परंतु त्याच्यावर कारवाई झाली नाही. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.